नमस्कार, कोकणच्या कुकिंगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला स्पेशल माकूल फ्राय करून दाखवणार आहे. हे पहा माकूल, हे आपण साफ करून घेऊया स्वच्छ. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा. चला आपण आता माकूल फ्राय करायला घेऊया. असे माकूल साफ करायचे मी तुम्हाला दाखवते. हे असं त्यातलं आतमधलं डोकं काढायचं, त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचं कवर असतं ते काढून टाकायचं, आतमध्ये घाण असते ते स्वच्छ करून घेऊया. हे बघा असे साफ करायचे माकूल. हे पहा हे आता मी सगळे स्वच्छ साफ करून घेते. पहा आपण माकूल साफ करून स्वच्छ धुवून घेतले आहेत. याला आपण मॅरिनेट करण्यासाठी त्याचं साहित्य पाहूया. हे कोकमाचं पाणी, मसाला, हळद, तांदळाचं पीठ, आलं लसूण, मिरची पेस्ट, मीठ, रवा आणि थोडीशी कोथिंबीर. याला आपण आता कोकमाचं पाणी लावून घेऊया. आलं लसूण पेस्ट, तांदळाचं पीठ, हळद, लाल तिखट, रवा थोडासा, चवीनुसार मीठ थोडंसं आणि ही वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. आणि हे आता आपण सगळं माकल्याला लावून घेऊया. हे पहा असं हे सगळं मिक्स करून लावून घेऊया. आपण मिश्रण सगळं लावून घेऊन घेतलं आहे, मॅरिनेट करून घेतलं आहे. आता हे आपण 5 मिनटं ठेवूया आणि नंतर फ्राय करायला घेऊया. पहा आपले मॅरिनेट झाले आहेत, आपण आता फ्राय करून घेऊया. तेल तापलं आहे, आता हे आपण असे हे आपण आता हे तेलामध्ये ठेवूया. गॅस मोठा करूया. हे बघा आपले आता माकूल फ्राय झाले आहेत, आता आपण सर्व्ह करून घेऊया. आपले आता माकूल फ्राय झाले आहेत, आपण आता सर्व्ह करून घेऊया. माझी जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा आता आपण सर्व करूया. हा पहा भात, हे पहा आपण आता सर्व करून घेतलं आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, कमेंट करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.